कोट्यावधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्यात बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे पुत्र तथा बँक संचालक अभिजित पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा वडके यांच्या जामीन अर्जावरील पनवेलच्या जिल्हा न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतचा निकाल शुक्रवारी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडने यांनी सांगितले. त्यामुळे आता विवेक पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगाही तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळाने आणि बोगस कर्जदारांनी गैरव्यवहार करून 633 कोटींपैकी 512,54,53,000 रुपयांचा अपहार करून बँकेची स्थिती डबघाईला आणली. हा प्रकार उजेडात आल्यानंतर विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जदार अशा 76 जणांवर गुन्हा दाखल केला. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये यासाठी अभिजित विवेकानंद पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपर्णा वडके यांनीही पनवेलच्या जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता. याबाबतची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडने यांच्यासमोर सुरू होती. अभिजित पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट राहुल ठाकूर आणि अपर्णा वडके यांच्यातर्फे ॲडव्होकेट PM ठाकूर यांनी युक्तिवाद केला, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट YS भोपी यांनी युक्तिवाद केला. यावेळी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता शुक्रवारी न्यायालय काय निकाल देणार याकडे ठेवीदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.